नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर खरीप पीक विमा योजना दोन हजार तेवीससाठी साठी चालू झालेली आहे मात्र हे जे पोर्टल आहे ऑनलाईन पोर्टल ते फक्त काही जिल्ह्यांसाठी चालू झाले म्हणजे हे जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते काही जिल्ह्यांसाठी चालू झालेले आहेत तर नेमकं कोणत्या जिल्ह्यांसाठी हे जे फॉर्म आहेत ते चालू झाले ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात आधी तुम्ही पाहू शकता की मित्रांनो गुगलमधून मधून मी सी एस आय डी टाकून लॉग इन करून घेतलाय तर प्रधानमंत्री फसल बिमा योजना या पोर्टलवरती मी लॉग इन केलेला आहे तसेच याच्यामध्ये आपल्याला भरपूर पर्याय दिले आहेत बघा याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून एक पर्याय दिला आहे त्या अप्लिकेशन फॉर्म या पर्यावरती क्लिक केल्यानंतर वरती तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रासाठी खरी प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार तेवीस म्हणून दिलाय ही आपण स्कीम जी आहे ती निवडलेली आहे तर खाली आपण ही संपूर्ण माहिती भरून फॉर्म कंटिन्यू करूयात ही माहिती कशी भरायची नंतर आपण फॉर्म भरताना सांगणार आहोत मित्रांनो फक्त हे फॉर्म नेमकं कोणत्या जिल्ह्यासाठी चालू झाले आहेत ते सांगणार आहोत तरी संपूर्ण माहिती आधी मी भरून घेतो संपूर्ण माहिती भरल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट तिसऱ्या स्टेपवर आलेलो होतो आपण तर इथं तुम्ही पाहू शकता की आपलं जे राज्य आहे ते महाराष्ट्र दिसत आहे तसेच इथं तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यांसाठी हे फॉर्म चालू झाले ते बघू शकता की याच्यामध्ये बीड असेल बुलढाणा असेल गोंदिया असेल जालना असेल कोल्हापूर असेल नंदुरबार असेल सांगली आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हे जे फॉर्म आहेत ते चालू झाले आहेत मित्रांनो पोर्टल हे चालू झालेलं आहे या जिल्ह्यांसाठी फक्त ऑनलाईन फॉर्म भरणे हे चालू झाले तसेच जे इतर जिल्हे आहेत मित्रांनो उर्वरित महाराष्ट्रातील त्या जिल्ह्यांसाठी हे पोर्टल लवकरच चालू होईल एक ते दोन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांसाठी जे फॉर्म आहेत ते चालू होतील तसेच या डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला संपूर्ण जिल्हे हे दाखवले जातील तर तसेच मी फॉर एक्झाम्पलसाठी साठी बीड हा जिल्हा सिलेक्ट केला त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातील जे तालुके आहेत ते तालुके दाखवले आहेत बघा तालुके दाखवल्यानंतर खाली रेव्हन्यू सर्कलमध्ये जे मंडळ आहे ते मंडळ दाखवले तसेच ग्रामपंचायती निवडण्यासाठी येत आहे मित्रांनो संपूर्ण पोर्टल एकदम व्यवस्थित चालू झाले मात्र या पाच ते सात जिल्ह्यांसाठी हे पोर्टल चालू झाले तसेच खाली क्रॉप मध्ये आपल्याला कोणत्या पिकाचा विमा काढायचा आहे हे देखील दाखवले बघा संपूर्ण पिके आहेत त्याच्यामध्ये कांदा दिलेला आहे मित्रांनो तसेच जवार दिलेले आहेत तूर दिलेले आहे बाजरे दिलेल्या आहे मका दिलेले आहे ते सोयाबीन व मूग आपल्याला ज्या पिकाचा विमा काढायचा असते संपूर्ण पिके दिलेले आहेत या बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो म्हणजे हे पोर्टल एकदम व्यवस्थित चालू झाले फॉर्मे घेण्यासाठी चालू झालेले तसेच तेच उर्वरित जे जिल्ह्यात आहेत मित्रांनो त्या जिल्ह्यासाठी देखील फॉर्म आहे लवकरच एक ते दोन दिवसामध्ये उद्यापर्यंत किंवा परवा दिवशीपर्यंत हे चालू होतील मित्रांनो तर अशा प्रकारचं एक महत्वपूर्ण अपडेट होतं तसेच हे जे पोर्टल संपूर्ण जिल्ह्यासाठी चालू झाल्यानंतर याचा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा तुम्ही सीएससी सेंटरमध्ये जाऊन कशा प्रकारे भरू शकता तसेच मोबाईलमधून कशा प्रकारे भरायचा हे दोन्ही व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारचं एक महत्वपूर्ण अपडेट होता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद वाद